बाल चित्रकला स्पर्धा 2020 और 2021 2022 अंतिम निकाल पत्र अपन जाहिर कर रहे हैं। गट पहला पहली इयत्ता पहली व इयत्ता दुसरी माझी मुंबई काही चित्र आणले का दाखवू माझी मुंबई या विषयावरती लहानातल्या लहान मुलांची काय त्यांची काय संकल्पना आहे ते काय सांगताय गिरपीची मुलं आहेत पहिली आणि दुसरीची परंतु आर्यन प्रथम पारितोषिक आहे आर्यन जनादा साबळे ग वीस मंडळ प्राथमिक शाळा इयत्ता पहिली एम पूर्व आणि 25,000 च पारितोषिक आणि त्याचं चित्र असेल विषय माय सुपर हिरो इतका माझ्या आई आणि वडील त्याला अजूनही कळत नाही शाळेतला गुरु पण पहिले गुरु हे त्यांचे आणि त्यांना ते त्यांचे आई वडील सुपर हिरो वाटतात आम्ही आई वडिलांबद्दलच प्रेम वृद्धाश्रमची वाढणारी संख्या बघता मुलांवर आपोआप संस्कार होत आहेत की हे माझे गुरु आहेत आणि म्हणून आर्यन जनार्दन साबळे त्याला पहिलं पारितोषिक द्वितीय पारितोषिक आहे आज्ञा आकाशनंद हिरवे श्री श्री रविशंकर विद्या मंदिर पहिली टी वा मध्ये 20,000 पारितोषिक आहे आणि हल्ली सगळ्यांना वेळ लागलाय सेल्फीच तर सेल्फी काढत असताना किती पद्धतीने तो सेल्फी काढतोय आणि या माध्यमातून ती मुलं सांगतायत सेल्फी नक्की घ्या पण पहिलं स्वतःच संरक्षण करा हा त्यांचा लोकांचा मग पोहोचवण्याचा विषय त्यामुळे त्याला द्वितीय क्रमांक मिळालाय तिला मी तिचाही अभिनंदन करते क्रमांक आहे देवांशी मिस्त्री शाळा आहे उदयाचल पहिली टी वर तिला दिलाय 15,000 बक्षीस आहे मी आणि माझा बाप्पा पर्यावरण पूरक ही देव झाडय त्याच्यात ते केळीचं झाड पवित्र असं तिने दाखवलंय देवांशी आम्ही तिचंही अभिनंदन आता नाव घेतो तू दाखव होते जनार्दन शुभ्रा महेंद्र तांडे हंसराज मोराजी पब्लिक स्कूल के पश्चिम 5,000 उत्तेजनार्थ अशोक अतुल किशोर रानवडे सेंट लुईस प्राइमरी स्कूल के पश्चिम 5,000 उत्तेजनार्थ आकृती गणेश कहर एल के वाघाजी एम पी एस दुसरी एफ एन 5,000 उत्तेजनार्थ केविन हेमंत गोईल एमपीएस सीबीएसई चुकोवाली पहिली आर सी वर्ड 5,000 उत्तेजनांक फाल्गुन देवराज तावडे शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी पहिली आर आर एन 5,000 उत्तेजनांक परिणीता निशांत नांगावकर सेंट एंथोनी गर्ल्स स्कूल चेंबूर एम 25 दुसरं दुसरीतली विद्यार्थी आहे
उत्तेजन आता तन्वी सत्यवान दही बाते सेंट एंथोनी गर्ल्स को चेंबूर उत्तेजन आता शिवांगना मिश्रा कामराज नगर मनपा हिंदी शाळा एन वार्ड पाचगाव उत्तेजन आता सौम्या सतीश सावंत हॉली क्रॉस हायस्कूल पहिली डी वार्ड पाचगाव इथे पहिला गट संपलेला आहे निकाल प्रथम पारितोषिका आहे स्पृहा संदीप शिंदे सेंट टेरेसा कॉन्व्हेंट हायस्कूल नांदी एक पूर्व मुंबईची शान राणीबा आता त्या मुलाला हे कळत म्हणजे थोडस नाही हे केलंय शॉर्टकट मध्ये पण ज्या आमच्या जिजाऊंच्या नावाने जी आमची राणीची बाग मुलांपर्यंत पोहोचली आणि त्याचं हे चित्र आहे पहिलं पारितोषिक द्वितीय श्रावणी मनोज कोतारणे युनिव्हर्सल हायस्कूल दहावी पी दक्षिण किती लहान मुलांची कल्ला बुद्धी आहे आणि आमच्या मुंबईकरांच्या मुलांची त्यांचं मी खरंच मनापासून त्यांचं स्वागत पण करते आणि त्यांना आशीर्वाद पण देते तृतीय अल्फिया खान मानेजी गजधरप्पा इंग्रजी माध्यम एच पश्चिम अमृत महोत्सव भारत तिथे टॅलेंट आहे इतक्या छोट्या मुलांमध्ये आता उत्तेजनाचं गजाला नूरमोह शेख अंधेरी पश्चिम इंग्रजी माध्यम मोहम्मद फारुख शेख वही आलम शेख मदनी हायस्कूल जोगेश्वरी कौस्तुभ विनोद शिंदे सेंट पीटर्स हायस्कूल आदिती पंजाब पराग इंग्रजी शाळा आर्या क्रमणेश नीनाव सामन आय एस मॉडर्न इंग्रजी शाळा नीत कलापी डेरिया केनिया अँड अँकर इंग्लिश हायस्कूल रीना अनिमा रिबोलो मेरी इमॅन्युलेट गर्ल्स हायस्कूल प्रतिमा मुरलीधर मलाळ शिवाचंद्र हिंदी शाळा लिखित विश्वनाथ पुजारी आर जे एम डी एम एस इंग्रजी शाळा अर्पणा दीक्षित गुरु नानक मिशन हायस्कूल हे सगळे नववी आणि दहावीची मुलं आणि त्याने आपले विचार मांडले हे उद्याचे भारताचे आपले चांगले नागरिक घडवण्याचं काम महानगरपालिका अशा माध्यमातून करते आणि ते पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ही चित्रकला स्पर्धा चालते आणि भरगच्च त्यांच्या असलेल्या कलेला 25, 20, 15 आणि 5-5 आज अशा पद्धतीने वाव दिला जातो सर्टिफिकेट दिलं जातं त्यांना आनंद वाटतो मी सन्माननीय महापौर महोदयांना विनंती करतो की त्यांनी निकाल जाहीर करावा आणि निकालाचं वाचन करावं नमस्कार येत्या 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंती निमित्त आपण बाळासाहेब आपल्यातून निघून गेल्यानंतर माझी मुंबई या संकल्पनेवर आधारित माननीय महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे चित्रकला स्पर्धा भरवत होतो बाल चित्रकला स्पर्धा गेली 2 वर्ष आपण ऑनलाईन बाल चित्रकला स्पर्धा भरवली 2021-22 चा आज आपण निकाल खरं म्हणजे जाहीर करू
या स्पर्धेमध्ये दर वर्षी अनेक मुलांचा बालचित्रकार जी मुलं भाग घेतात त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. या वेळेला 1,26,000 इतक्या मोठ्या संख्येने ऑनलाईनच्या माध्यमातून मुलांनी सहभाग घेतला. आपण त्याचे 4 गट केले होते. 4 गटाचे आपण ऑनलाईन त्यांचं पहिलं ऍडमिशन, त्यानंतर त्यांना दिलेले विषय आणि त्या विषयाला 9 मार्चला ऑनलाईन पद्धतीने आपण ऑलरेडी ह्या विद्यार्थ्यांना सहभाग करून घेतला. आपल्याकडे नेहमीच जेवढे विद्यार्थी ऑनलाईन जॉईन झाले त्या प्रत्येक विद्यार्थ्याला आल्या जॉईन झाल्याबरोबर त्यांना एक सहभाग सर्टिफिकेट ऑलरेडी दिलं. त्याचा अर्थ एकही 15 वर्षाच्या आतील म्हणजे 1 ते 10 एकही मुलाला आपण त्याच्यापासून वंचित ठेवलं नाही. त्याचा आनंद, त्याचा सहभाग, त्यांच्या पालकांचा सहभाग या सगळ्याची खबरदारी आमच्या आदित्य उद्धवजी ठाकरे साहेब हे आज नाही म्हटलं पर्यावरण पर्यटक राजशिष्टाचार मंत्रीमुळे असले जरी तरी शाळा त्याप्रमाणे तुमचं आरोग्य त्याप्रमाणे मुंबईला जे जे चांगलं काही देऊ शकतो महाराष्ट्राला काही चांगलं देऊ शकतो आणि देशाचा व्यापक विचार हे आदित्य ठाकरे साहेबांच्या माध्यमातून होत आहे. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब त्यावेळेला बाळासाहेबांचं आपल्यातना निघून गेल्यानंतरच त्यांनी दिलेली संमती उद्धवजींनी आणि त्याचा आता एक हळूहळू मुंबईकरांचा इथे सहभाग वाढत चाललाय. आता मी निकाल जाहीर करते. नवी ते 8 प्रथम पारितोषिक आहे संचिता संदीप तांबे शिवशिक्षण संस्था सेकंडरी हायस्कूल 8 उत्तर कोरोना काळातील प्रवास 25,000 पारितोषिक आहे. द्वितीय थिया मिस्त्री बाई आर एफ डी पांडे गर्ल्स हायस्कूल 8 20,000 आहे. माझ्या स्वप्नातील गोष्ट मुलांना कळतय पोस्टलची काय महती. तृतीय पारितोषिक आहे सरस दप मोहिद्दीन अलास्कर शिवाजीनगर उर्दू शाळा एम पूर्व तृतीय पारितोषिक. काय विषय आहे? कोविड काळातील कसे सण करायचे ते मुलांना कळले. उत्तेजनांक मनसूर शमा परवीन इनामुल्ला शिवाजीनगर उर्दू शाळा 8 एम पूर्व साक्षी गुंड धोकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 7 जी दक्षिण होते. अनिशा कुमारी रिक्लेमेशन चापल रोड हिंदी 8 एक पूर्व दिशा उमेश बिंद सेंट मेरियन कॉन्व्हेंट हायस्कूल 8 दीपक दिलीप गुप्ता वाकोला मनपा हिंदी क्रमांक 2 7 एक पूर्व ओम श्रीकांत धनु रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल 6 आरोत स्वरा वासारिया गिरटन हायस्कूल 6
बुसरा खातून शेख, धारावी काळा किल्ला मराठी क्रमांक 8वी जी उत्तर, सोनम रोशनलाल जयस्वाल वळी नाका उच्च प्राथमिक हिंदी शाळा 8वी जी दक्षिण, अस्पाहन रजा मोहिनी विलेज मनपा हिंदी 8वी एल एरवी। आता चौथा गट, आता दुसरा गट, प्रथम क्रमांक श्रवण गोविंद नाईक यशोदा हायस्कूल तिसरी पी एस वर्ध आहे, 25,000 बक्षीस लागले। माझा ऑनलाईन त्रास काय, मुलांची डोकी मस्त विषय दिला त्याप्रमाणे नाही मांडलंय। दुसरे क्रमांक आहे शौर्य महेश बोराळे सेक्रेड हार्ट हायस्कूल 5वी एच पश्चिम 20,000 किल्ल्याचा मी किल्ला होऊ। तृतीय आहे श्रेय विजय भोसले शिवंशीधर अगरवाल मॉडेल स्कूल 5वी एच एल 15,000। सुंदर उत्तेजनात आहे अनया कनोजिया सेंट चार्लस हायस्कूल एच पूर्व, उत्तेजनात जिती संजय परब सेंट मेरी कॉन्व्हेंट हायस्कूल तिसरी टी, उत्तेजनात तस्नीम सदाब सुपिया अह शेख एम एच बी उर्दू मनपा शाळा क्रमांक 6 पी एन, उत्तेजनात अर्पिता सुरेश धिवरे जी डी जोशी विद्या मंदिर चौथी आरदक्षिण, उत्तेजनात फतिमा जमीर शेख विक्रोळी पार्क साइड उर्दू क्रमांक 1 5वी एन विभाग, उत्तेजनात श्रद्धा अवंधेंद्र प्रताप गुप्ता सेंट ऑफ लॉन एंजेलिस इंग्लिश हायस्कूल 5वी जी उत्तर, उत्तेजनात कृतिका राहुल वाळवी मिलिंद हायस्कूल तिसरी बी, उत्तेजनात अनन्या धर्मेंद्र सिंह डीवी इंटरनॅशनल स्कूल 5वी टी टी विभागाचे, उत्तेजनात तनिष्क राजेश खडपे विकास हायस्कूल एस विभाग, आणि उत्तेजनात अलिबा शहाबुद्दीन शेख आणि गाव मनपा हिंदी शाळा 5वी एम पूर्वदूर। आता अंतिम निघा तिसरा गट, आज आपण मुंबईमधले जर पेगवीन आल्यानंतर, कारण काय हे नाता द्रष्ट लोक येणार नाहीत बघायला, आणि मला वाटतं नकोच येऊ दे, माझ्या बिचाऱ्या त्या छोट्या निष्पाप यांना नजर बिजर लागेल आणि नाही येतील तेवढे बरे, पण 264 कोटी रुपयांचा तिथे खर्च केला आणि त्या तुलनेने आज जर आपण पाहाल आणि तिथे बघाल, कारण काय झालंय इथे सतत समोर व्हायचं आणि उगाचं चित्र दाखवायचं, आता आम्ही तुम्हाला गुजरातचं चित्र पण दाखवू आणि त्याची मग तुम्ही बरोबरी करा आणि आमच्याशी बोला। वॉर्ड पुनर्रचना मुंबई की स्कूलें अभी खुल रही है, मंडे से खुलने वाले हैं, हमारे एजुकेशन के अधिकारी वर्ग हमारे साथ हैं, उनका कहना है कि हम कोविड-19 कोरोना का जो नियम है उसका पूरे पूर्व पालन करेंगे और हमारे आने वाले बच्चे जो हमारे उनके पेरेंट्स हैं उनकी सम्मति पत्र वो देना पड़ेगा। कोई बच्चा खांसी हो बुखार हो सर्दी हो तो उसको उस दिन स्कूल में मत भेजो, हमारा फिजिकली स्कूल और ऑनलाइन स्कूल दोनों चालू रहेंगे, हर एक को कोविड-19 कोरोना के नियम का पालन करना होगा। हमारा जो पूरा स्टाफ है वो 2 वैक्सीन कंप्लीट किए हुए ही स्टाफ को अंदर लिया जाएगा,
जिनका अभी बूस्टर डोज का टाइम आ गए उनको बूस्टर डोज लेने के लिए हमारा प्रशासन सहायता करेंगे और हमारे बच्चे आने वाले जो हमारे पेरेंट्स हैं उनके परमिशन बिना उनको स्कूल में आने का परमिशन नहीं मिलेगा और आने के बाद वो बच्चा हमारा है, हम उनकी पूरी अच्छी तरह उसकी हमारे निगरानी में रहेगा। स्कूल ज़्यादा टाइम नहीं चलाया जाएगा, ज़्यादा से ज़्यादा कम डिब्बा जो खाने का डब्बा है वो ऐसा कुछ नहीं होगा, एक या दो घंटा बजेगी जो बॉटल है उसको पानी पीने के लिए 10 मिनट की राहत मिलेगी और छोटे बच्चे शिशु जा सकते हैं तो उतनी तो निगरानी हम रखेंगे। भाई बहुत से ऐसे से जो है उनके पेरेंट्स को निवेदन है कि आप जो बच्चे को भेजेंगे वो आप अपनी रिस्क पर भेजिए, हमारी जिम्मेदारी स्कूल की नहीं होगी, अगर बच्चा स्कूल में आता है तो किसी तरीके से इन्फेक्टेड हो जाता है, जिसकी वजह से जो पेरेंट्स है वो काफी ज्यादा डरे हुए हैं और उन्होंने यहाँ तक कि उस मैसेज पे नो करके जवाब भी दे दिया कि अपने बच्चों को नहीं भेजेंगे। ऐसे में बीएमसी की तरफ से क्या किया जाए? हम ज्यादा से ज्यादा जिस तरह हमारे पेरेंट्स के बिना उनके परमिशन के बिना हम तो लेंगे नहीं और उनको पेरेंट्स को लगता है हमारा एक कर्तव्य है कि उनको ऑनलाइन प्रशिक्षण शिक्षण देना है, वो तो हम जारी रखेंगे, पेरेंट्स के अनुमति के बाद ही वो पल्ले को हम लेंगे। लेकिन सवाल ये कि जो आंकड़े हैं अभी कम नहीं, 5000 रुपये अपने बड़ा आंकड़ा है, ऐसे में लगता नहीं कि सरकार की तरफ से बीएमसी की तरफ से जल्दबाजी की जा रही स्कूल खोलने को? मुझे लगता है आप बहुत ही लोगों को लगता है कि स्कूल खुलना चाहिए, बहुत ही लोगों को लगता है कि स्कूल नहीं खुलना चाहिए, इसीलिए मुख्यमंत्री ने हर एक राज्य के नगर महानगर पालिका को परमिशन दी है कि आपको ऐसा लगता है वैसे आप चालू करो। हम तो दोनों तरफ तैयार है, हम ऑनलाइन भी शिक्षण देने को रेडी है और हम फिजिकली आने के बाद जो हमारा स्टूडेंट है उसकी पूरी निगरानी रखी जाएगी, लेकिन पेरेंट्स के परमिशन के बिना नहीं। मैम मुंबई में और भी कई पाबंदी है जैसे कि शाम के मुळामध्ये एक मुंबईकर कुठलाही वातावरण निर्मितीवर होत नसतो तर मुंबईकर त्या त्या वॉर्डमध्ये करत असलेल्या आपण नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, नव्हे तिथे असलेला आमचा शाखाप्रमुख गटप्रमुख उपशाखा जी काही यंत्रणा आहे ते काम करताना बघताय, त्यामुळे आम्हाला वेगळं जाऊन वातावरण करण्याची गरज नाही। आज मुख्यमंत्री पुन्हा एकदा सर्वेक्षण मध्ये अव्वल नंबरवर आले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पुन्हा सर्वेक्षणच्या अव्वल नंबरवर आले, त्या अव्वल नंबर ज्यांनी दिला त्यांना विचारलं जातंय त्यांना कशासाठी तुम्ही पारितोषिक दिलं, याचा अर्थ यांच्या उपमंडप बुद्धीचा मी खरंच त्यांचा निषेध करते, कारण ज्या काही निष्कर्षणानुसार पूर्ण देशातल्या मुख्यमंत्र्यांना संबोधित करतात, त्यांना सन्मान करतात, यांची हिस्स खरी पडदुखी आहे की मुख्यमंत्र्यांचं काम घराघरात पोहोचतंय, मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेबांचे आणि त्यांच्या प्रबोधनकर ठाकरेंचे जे काही संस्कार आहेत आज त्याचा उपयोग महाराष्ट्राला होतो आहे, हीच खरी पोटदुखी। आणि मुख्यमंत्री राजकारण कमी करतायत आणि सामाजिक भावना एक कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्राचा काम करतायत तीच खरी पोटदुखी आहे, म्हणून अशा पद्धतीने मुंबईच्या महापौर मी वैयक्तिक किशोरी पेडणेकर वेगळं परंतु मुंबईचा प्रथम नागरिक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सोडत नाही तर आपलं काय, त्यामुळे मी यांच्याकडं अपेक्षाच करत नाही। आता वेगवेगळ्या दुसऱ्या चावी मारलेल्या
बावल्या अशा येऊन कडमडतायत या ट्विटरवर, कारण त्यांना माहिती आहे कामाने प्रसिद्धी मिळत नाहीये, तर जरा महापालिकेवर बोलूया मग आम्हाला प्रसिद्धी मिळणार. ते करतायत आज आदित्य ठाकरे साहेब. अख्खा आमचा मंत्रिमंडळ आघाडी सरकार हे सगळ्या बाजूनी चांगलं काम करत आहे आणि म्हणून ती खरी पोटदुखी आहे. त्यामुळे त्यांना काय म्हणायचं ते म्हणू दे. गुजरातमध्ये एक भूमिका, गोव्यात एक भूमिका, महाराष्ट्रात एक भूमिका, मुंबईत वेगळी भूमिका, असे डबल कलर लावलेले लोक वावरत आहेत. उतरवतील कर मुंबईकर उतरवतील. किती पद्धतीने तो सेल्फी काढतोय आणि या माध्यमातून ती मुलं सांगतायत. सेल्फी नक्की घ्या पण पहिलं स्वतःच संरक्षण करा, हा त्यांचा लोकांसमोर पोहोचवण्याचा विषय. त्यामुळे त्याला द्वितीय क्रमांक मिळालाय, तिला मी तिचाही अभिनंदन करते. नाही मी स्वतः एक पालक आहे आणि एकंदर पालक म्हणजे मी नानी आणि दादी आहे, आई मोठी झाली. पण आजच्या घडीला वाढणारा प्रादुर्भाव बघता जेव्हा मी माझ्या मुलीशी विचारलं की तू पाठवणार का, तिचं उत्तर होतं अजिबात नाही, मी ऑनलाईन शिक्षण घेईन. कारण अजून कमी होते, मुंबईतली निश्चित संख्या कमी झाली आहे. आपल्याला दिलासा नक्की आहे, परंतु मुंबई शहरातून येणारे इतर शहरातून येणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे आणि आपल्या मुंबईसोबत इतर शहरांमध्ये वाढणारी संख्या थोड्या जास्तावलेली असते. पण मी तिची समजूत करून घेणं नाही, पाठवावं लागेल. दोन तास शाळेतले पूर्ण शाळेची कमिटी किंवा शाळेचा जो प्रशासन आहे ती पूर्ण जबाबदारी घेणार आहे. त्यामुळे तुला पाठवावं लागेल आणि तू पाठव असं मी समजूत काढली आहे. त्यामुळे मी मुंबईकरांना सांगेन, निश्चितच आपण काळजी तुम्ही घ्या आम्ही घेतो आणि जे कोविड-19 कोरोनाचे नियम आहेत त्या दायरेत राहून आपण आपल्या मुलांना, कारण मुलं कंटाळली मुलांवर वेगळे वेगळे परिणाम होताना दिसत आहेत. त्यांची एनर्जी जी शारीरिक एनर्जी आहे ती बाहेर कुठे जात नसल्यामुळे ते चिडचिड वगैरे वाढली आहे हे आपल्याला प्रत्येकाच्या घरात दिसतंय. आम्ही शाळा जर चालत आली आणि होते त्याचं स्वागत करूया आणि आपण काळजी सगळ्यांनीच घेऊन आपल्या मुलांना शाळेत पाठवू. मुंबईकरांच्या लहान मुलांनी मोठी चपरा देऊन आपलं पारितोषिक त्याच्यावर पटकावलंय, याचा अर्थ छोट्यातल्या छोट्या मुलांना पण कळतंय हा बालिशपणा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा आणि बोलक्या बावल्यांचा वाढत चाललाय. आणि तोट्याची गणित करत नाही. शिवसेनेची नाळ मुंबईकरांबरोबर जोडलेली आहे. जे जे मुंबईकरांना चांगलं देता येईल त्यामुळे आम्ही ते करणार. ते फायदे तोटे शेट लोक करतात आपण जाऊन, त्यामुळे त्यांना माहिती आम्हाला नाही. मुझे वही तो मैंने कहा है, इनका पेट दुख का कारण तो समझ में आ गया. उनका पूरा देश में ऐसा नहीं, जो टॉप में फाइव टॉप में आते हैं उसमें मुख्यमंत्री अपने चौथे क्रमांक में आ गए. पूरे देश में भारतीय जनता पार्टी का एक भी मुख्यमंत्री ये फाइव टॉप में नहीं आए. ये हमारी ये नहीं है, जिन्होंने ये सर्वेक्षण किए उनको भी अभी झूठ है, वो ये है, वो बातचीत चालू है. एक भी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी का फाइव टॉप में नहीं आ सकते, ये उनकी जिम्मेदारी है, हमारी नहीं. हमारे मुख्यमंत्री जितना महाराष्ट्र को फैमिली प्रमुख करके काम कर रहे हैं
एक कुटुंब प्रमुख करके काम कर रही, वही तो उनकी फॉर्च्यून है। आई हिंदी में जानना चाहेंगे कि पांच पेंगुइन लाए, पांच मीन मुझे लगता है पूरी जोड़ी नहीं, दो दो दो, ये हमने तो जोड़ी लाई थी हमारे बबल की जोड़ी, वो नर उसी टाइम गया, लेकिन आज ओरियो और ऑस्कर ये मेल बच्चे बबल के साथ है, तो फुल कंप्लीट जोड़ी बन गई है। किधर 264 करोड़ और किधर महाराष्ट्र के 17-17.5 करोड़, क्या चल रहा है पूछो, क्या सोने के पत्रे लगाया है क्या, पूछना चाहिए, बार बार हमें पूछ रहे हैं, हम पूछ रहे हैं, आज लाया और 264 करोड़ खर्चा कर रहे, एक इसका क्या नाम है, हम नहीं बोलेंगे भ्रष्टाचार, लेकिन सोने के पत्रे लगा रहे क्या। उपनगर जे आहेत दोन, त्याच्यामध्ये तीन तीन असे 9 वॉर्ड जे आहेत ते वाढणार आहेत, लोकसंख्येचं कारण देऊन ही सगळी वॉर्ड पुनर्रचना जी आहे अहवाल सादर झालेला आहे काय नाही, यहाँ संपूर्ण निवडणूक आयोगाचं काम आहे, त्याच्यामधनं निवडणूक आयोग महानगरपालिका किंवा राज्य सरकार मिळून जे काही ठरवतात, आणि ज्या पद्धतीने कोर्टानी पण निवडणूक आयोगाला ती स्वायत्तता दिली आहे, आणि निवडणूक आयोग ज्या पद्धतीने करेल आणि आपल्या समोर आणेल त्याचं आम्ही स्वागत करू। मुंबईच्या शाळा ज्या आहेत सोमवारपासून सुरू होणार आहे, कशा पद्धतीने नियोजन असणार आहे, मुलात तेच नियम असतील, पालकांच्या परवानग्या आल्यानंतर सॅनिटायझर, पालकांच्या असलेल्या पाल्याचं जे काय सर्दी खासी खोकला ताप असेल तर पाठवू नका, आम्ही त्यांच्या संमती विना घेतलं जाणार नाही। वर्गामध्ये 50 मुलांचे बेंच असतील तर 25-30 मुलं बसतील, जे मुलं बाहेरून घरून जात होती त्यांनाही तो ऑनलाईन शिक्षण राहील, त्याचप्रमाणे शाळेत येऊन शिकतील त्यांनाही राहील, कमी अवधीची असेल दबा वगैरे ही निर्माण असेल, कारण मागचेच नियम आहेत, आणि पालकांनी मुळात लहान मुलांचं वॅक्सिनेशन अजूनही झालेलं नाही आहे, 15-18 वयोगटातल्या मुलांना आपण नक्कीच देतो आहोत, त्यामुळे धास्तावलेल्या पालकांना एक विनंती आहे की आपल्या संमतीशिवाय कुठल्याही बाळाला शाळेमध्ये घेतलं जाणार नाही, त्यामुळे त्याचं पत्र तुमच्या संमतीचं असावं, अर्थातच त्याची सगळी काळजी आम्ही आमची जबाबदारी झटकत नाही, अख्खी पूर्ण वेळ असलेल्या बाळाची काळजी आम्ही घेतोय, त्याच्यासाठी आम्ही स्वतंत्र निरीक्षक नेमतो आहोत, शिक्षक आहेतच, आणि जास्तीत जास्त कुठच्याच मुलांमध्ये मुलांना मिक्स होऊ देणार नाही, एका बेंचवर एकच असेल, मोठी असं जर मोठा वर्ग असेल तर एका बाजूला एक मुलगा असेल, एक हात लांब दुसरा मुलगा असेल, अशा पद्धतीने जशा शाळेंचे वर्ग आहेत तशा पद्धतीने आम्ही त्याची नियोजन करतो आहोत, आणि मला वाटतं मुंबईकर आमचे पालक निश्चितच या महानगरपालिकेच्या याला आम्हाला सहकार्य करतील, आणि आम्ही आमच्या जबाबदाऱ्या ओळखून किंवा आम्ही आमची जबाबदारी घेतली आहे त्या दायरेत राहून आम्ही आमचं काम करू। 2 वर्षानंतर बालवाडी या शाळा उघडणार आहे, बीजेपी सवाल उठा रही है कि एक तरफ बीएमसी और राज्य सरकार की तरफ से मराठी साइन बोर्ड लगाने के लिए कहे जा रहे हैं दुकानों पे, और दूसरी तरफ वो अंग्रेजी नाम रख रहे हैं कोविंद के बच्चे को, ये दोरी स्टैंडर्ड क्यों है, इस पर क्या एक, एक तो अभी हमारे पहला एक ऐसा शहर है मुंबई कि उन्होंने इतना बड़ा डिसीजन लिया कि पेंगुइन हम्बोल्ट पेंगुइन लाने का, जिस तरह हम्बोल्ट पेंगुइन हमारे चार जोड़ी आ गई, चार जोड़ी का हमारा 5-3 साल का कॉन्ट्रैक्ट करके जो हमने एटमॉस्फेयर उसको मेंटेन किया, और पशु हो पक्षी हो वो सकारात्मक जगह में ही अपने बच्चों को जन्म देते हैं,
इतनी जानकारी तो जो बात कर रहे ट्यूटियो उनको पता हो, और वो जो हमारे पिगमेंट जब भी लाए गए तो तभी भी ये आदित्य ठाकरे उनका खुद का एक सकारात्मक दृष्टि जो मुंबईकरों के लिए उन्होंने रखी, जो आउट ऑफ देश के बाहर इंडिया के बाहर नहीं जा सकते लेकिन पेंगुइन देखने के लिए बच्चे लोगों के साथ आके खुद बच्चे लोग एंजॉय करते हैं और हम उनके पेरेंट्स भी आज भी जो बात कर रहे हैं गपचुप फोन कर रहे हैं हमको भी देखना है करके जाके देख रहे देख भी रहे, उनको पता है कि ये बहुत ही अच्छा है तो भी विरोध करके सबके सामने रहना है, नकारात्मक लेकिन सामने रहना है। मैं आज आपको दो ये बता देती हूँ कि हमारा पेंगुइन जब भी से आया है उनका राज्य अभी गुजरात एकदम नजदीक का अपना राज्य है, और ये राज्य में जो शिक्षण मंत्री जीतूभाई वधानी अहमदाबाद के पार्क में उन्होंने उद्घाटन किए गुजराती ये पेंगुइन जो प्रदर्शन है 2,64,264 करोड़ उसके ऊपर खर्चा आया है, और हमारा खर्चा 17.15 करोड़ साढ़े सत्रह करोड़ में हमारे दो बच्चे भी उसमें आए, और उनके उन्होंने 5 पेंगुइन लाए, 5 मुझे लगता है पूरी जोड़ी नहीं, दो ये हमने तो जोड़ी लाई थी हमारे बबल की जोड़ी, ओ नर उसी टाइम गया, लेकिन आज ओरियो और ऑस्कर के मेल बच्चे बबल के साथ है तो फुल कंप्लीट जोड़ी बन गई है। किधर 264 करोड़ और किधर महाराष्ट्र के 17-17.5 करोड़ क्या चल रहा है पूछो, क्या सोने के पत्रे लगाया है क्या पूछना चाहिए, बार बार हमें पूछ रहे हैं हम पूछ रहे हैं 5 लाया और 264 करोड़ खर्चा कर रहे हैं, एक इसका क्या नाम है, हम नहीं बोलेंगे भ्रष्टाचार लेकिन सोने के पत्रे लगा रहे क्या। नहीं ज्यादा से ज्यादा तो हम कर ही रहे, अभी आपने कहा है तो उसकी अलग अलग हिस्ट्री पास्ट हिस्ट्री अलग अलग होगी, वो उसको भी नजरअंदाज नहीं कर सकते है, लेकिन हमारा हेल्थ डिपार्टमेंट अलर्ट है। हमारे हेल्थ डिपार्टमेंट उनके लिए बातचीत कर रहे क्योंकि उनकी खुद की फैमिली की और उनके जो वकील है उन्होंने कहा है बार बार हम एक ही प्रेस नोट निकालेंगे तभी आपको पता चलेगा, इसलिए हम दुआ करते जल्द से जल्द लता दीदी अच्छी होके अपने घर आए। हमारे महानगर पालिका के माध्यम से माझी मुंबई ये संकल्प आधारित माननीय महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे रमेंद्र चित्रकार हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ऑनलाइन बाल चित्रकला कॉम्पिटिशन हमने अभी 2021 और 22 की ली है, उसके निकाल हमने जाहिर किए हैं, 4 गट में हुए हैं, हमारे बच्चे लोगों का टैलेंट मुंबई के बच्चे लोगों का टैलेंट बहुत ही ऊंची टैलेंट है, बहुत ही अच्छी तरह सोच है, उन्होंने मन के विचार से वो चित्र
ड्राइंग ड्रॉ किया है, इसलिए मैं सब बच्चे लोगों को हार्दिक शुभेच्छा देती हूँ, आरोग्यदायी शुभकामनाएं देती हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र।